राम 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 मंडळी, नमस्कार गाव वाले, जय महाराष्ट्र। आता काय झालं? आओ ज्योतिष शिवाय वाटीला, हा धार शिवाय पातीला, हा आणि नारी शिवाय नराच्या जातीला शोभा आहे का? नाही ना, कशी असणार? म्हणून म्हटलं असं। पण त्याचा इथं काय संबंध? काय संबंध म्हणजे काय? तुम्हीच काय म्हणला? काय म्हणला? अहो ज्योतिष शिवाय वातीला, ज्योतिष शिवाय वातीला, धार शिवाय पातीला, आणि नारी शिवाय नराच्या जातीला शोभा नाही ना? नाही नाही ना, नाही। अहो मग भगव्या फेट्या शिवाय जय महाराष्ट्राच्या आवाजात दम आहे का? नाही। अहो असं उघड टाळक घेऊन जय महाराष्ट्र बोलणं शोभते का तुम्हाला? अहो तुमचं 100% बरोबर आहे। त्याचं काय झालं? गडबड गडबड गडबडीत फेटा घालायचं राहूनच गेलं। गडबड गडबड फेटा घेऊन गेला। अहो ह्यस्त झालंय ना आपलं। कसं आहे, घाई गडबडीत आपण महाराष्ट्र गोष्टी विसरून गेलो आणि आपल्या माय मराठीच्या संस्कृतीची वाट लागली वाट लागली म्हणून दुसऱ्यांच्या नावानं खापर फोडतोय। आता जाऊ द्या ना, म्हणजे लहान मूल समजून माफ करा, म्हणजे माफ करा, आणखीन खाली माफ करा, या काहीतरी वेगळंच झालं। हो माफ करा ना। ओके ओके, हे घ्या तुम्हाला गिफ्ट। काय टोपी? अहो अशी तशी नाही, गांधी टोपी आहे, गांधी टोपी। अहो महाराष्ट्रात टोप्यांची परंपरा लय जुनी आहे। सफेद टोपी, हरवी टोपी, हिरवी टोपी, अहो बाणाची टोपी, घड्याळाची टोपी, हाताची टोपी, आईला 3 in 1 महा आगगाडी, आगगाडी। आणि तिकडं कमळ खेळते चिखला होडी होडी, वल्लव रे नक माहो, वल्लव रे नामा टोपी। अशी अशी रंगी बेरंगी टोप्या घालून एकमेकाला टोपी लावायची परंपरा लय जुनी आहे। पण त्या सर्वांमध्ये ही अशी एक स्वयंभू टोपी जी सत्याग्रहापासून सत्यनारायणाच्या पूजेपर्यंत सगळीकडे चालते। घ्या घाला टोपी टोपी। मी काय म्हणतो आता, तुम्ही पण घाला हा टोपी टोपी टोपी। आता कस कोकणी माणसाचं शेतकऱ्याचं रक्त आपल्या अंगात सळसळायला लागलं। मला दोघ मी एकदम बोलू, जय जवान जय किसान। व्हॉट्सअप यंग लेडी, मारू काय तुझी तंगडी। आता काय झालं? काय झालं काय नाही, आपण भर रस्त्यात आहोत, मी यंग लेडी। अरे बाळा, मुंबई मध्ये मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे। ही मुंबई काळा बरोबर चालत नसते, काळ मुंबई बरोबर चालत असतो। ते रामराम मंडळी, रामराम गाव वाल हा जमाना गेला आणि आता व्हॉट्सअप बेबीचा जमाना आला। पण मी काय म्हणतो बाला, बेबी बेबी केलं तर एखादा बाबू काढल ना आपली साला। असं म्हणतो। हॅलो एव्हरीबडी, आता हे काय? तस काय झालं, मागच्या आठवड्यात कोकणात गेलेलो ना, जिभेवर रंग आलेली चव आचारलो बाहेर आली। अरे वा, म्हणजे तू कोकणात गेला होता? कोकणात गेलेलो। तस काय झालं, अमेरिकेहून ट्रम्प मामाची गाडी तार आली। काय म्हणतो? त्यांना पुढल्या वर्षी लाखो डझन मँगो पाहिजे, कोरोनाने त्यांची पार वाट लावली म्हणून ती अननसाची फॅक्टरी टाकून राहिले। पुढं 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 काय पुढं काय? डायरेक्ट दुसऱ्या सेकंदाला मी एक स्माइली आणि दोन खेंगे सोडले। कोणाला? कोणाला म्हणजे काय? आणि कसं आमच्या सारख्या प्रतिष्ठित लोकांचा आंतरराष्ट्रीय मित्रमंडळ व्हॉट्सअप ग्रुप आहे ना,
अमेरिका, जापान, लंडन, चीन. ए चीन? नो चीन, नो चीन. त्याचं काय झालं, आम्ही टिकटॉक ला लावली पिक आणि चीन झाला गोचीन. हा असा सगळा मित्रमंडळ व्हॉट्सअप ग्रुप आहे. हा लय भारी ग्रुप आहे. कोण कोण ऍडमिन कोण आहे? ऍडमिन कोण? ऍडमिन इन मीन तीन मिस्टर ऍडमिन. असं का? मग काय केलं, ग्रुप वर मेसेज टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी गेलो कोकणात. कोकणात? हा. आणि गेल्यावर तिकडं खुरमध्ये खुरमध्ये खुर साईडला ठेवला. असं सगळ्याकडं कोकणात फिरलो आणि सगळे डोंगर जंगल सपाट केला. नशीब माझं जंगल वाचलं. म्हणजे डोंगर सपाट कशासाठी केलंय? कशासाठी? अरे मला सांग, आता कोकणात आंबे ह्याला अमेरिकेवर विमान येणार. कोकण वासियांना हक्काचं विमानतळ पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमचं बरोबर आहे राणे, तुमचे बरोबर आहे गाराणे. असे आमचे गाराणे तो सगळा डोंगर सपाट केला. मी काय म्हणतो, कोकणात आंब्यांची नाही कमी. कोकणात आंब्यांची नाही कमी, पण एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट सक्सेस होईल की नाही याची पण नाही हमी. 100 कोटी नुकसान भरपाई. मी काय म्हणतो, तू तर कसं काय चाललंय? माझं म्हणजे एकदम मस्त चाललंय. एक छोटासा कारखाना काढायचं म्हणतोय. म्हणजे आंब्यांच्या बाठ्यापासून ईज निर्मिती. काय? आंब्यांच्या बाठ्यापासून लाईट? मग काय म्हणतो? पण मला सांग, एवढी बाटे आणणार कुठून? आता मला सांग, तू दिलेल्या आंब्यांमधून रस काढल्यावर ते ट्रम्प साहेब त्याचे बाटे कुठ घालणार? मग तुला तार करण्याच्या अगोदर त्यांनी मला मेल केला होता. मग मी त्यांना त्या आंब्यांच्या बाट्यांची इलेवाट कशी लावायची ते सांगितलं. अशीच गंमत केली. त्याच काय, मी आपली अशीच गंमत केली. आपल्या सारख्या कोकणी माणसाची अशीच गंमत झाली. अहो करोनाने गंमत केली. आमच्या कोकणी चाकरमान्यांची भाकरी गेली. चक्रीवादळाने गंमत केली. आमच्या कोकणी शेतकऱ्याची मुळच उन्मळून पडली. शासनाने सुद्धा गंमत केली. आमच्या साधामुळ्या कोकणी माणसांच्या सहनशीलतेवर मोहर लागली. तरी न डगमगता आमचा कोकणी माणूस पुन्हा उभा राहिला. बरोबर आहे तुझं. आपला हा कोकणी माणूस प्रत्येक संकटाला न डगमगता गमती गमतीने सामोरा जातो आणि पुन्हा एकदा नव्याने खंबीरपणे उभा राहतो. अशा या कोकणी माणसाच्या धाडसाला सलाम. तर मित्रो, आमच्याच वेदनेवर हास्याची हळवळ फुंकर मानसी आम्ही कोकणी कलाकार घेऊन येतो गमतीच्या हास्याची एक नवी सिरीज. कशाला विचारताय प्रश्न, कोंबडी आधी की अंडा? तर मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी आमचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. हा तर एन्जॉय करा मान्सून फंडा.